सुरुवातीला एक मोठी बातमी. कोकण रेल्वे मार्गावरील गाड्या 5 ते 10 तास उशिराने धावणार आहे. कोकणाकडून मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा यामुळे झालाय. तर मुंबईकडे जाणाऱ्या कोकण कन्या आणि तुतारी एक्सप्रेस रद्द झालेल्या आहेत. मालगाडीचे डबे घसरल्याने 12 एक्सप्रेस गाड्या रद्द झाल्या. यामुळे लांबचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागतोय. तर आज संध्याकाळी मुंबईकडे जाणाऱ्या कोकण कन्या आणि तुतारी एक्सप्रेस या रद्द झाल्याची माहिती समोर येते. तर मुंबईवरून कोकणाकडे जाणाऱ्या कोकण रेल्वे मार्गावरील 3 एक्सप्रेस अन्न मार्गाने मार्गस्थ केले असून 12 एक्सप्रेस रद्द करण्यात आले आहेत. मोठी बातमी आहे रेल्वे प्रवासासंदर्भातली. कोकण रेल्वे मार्गावरील गाड्या 5 ते 10 तास उशिराने झाल्या, त्यामुळे कोकणातून मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा झालाय. मालगाडी घसरल्यामुळे कोकण रेल्वेचं वेळापत्रक हे कोलमडलेलं पाहायला मिळतं आहे. त्यामुळे आज दुसरा दिवस आहे. या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी आहोत ते कणकवली रेल्वे स्थानकाजवळ. या ठिकाणी सगळ्या गाड्या ज्या आहेत त्या प्रत्येक स्टेशनवर थांबवलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचप्रकारे कणकवली रेल्वे स्टेशनजवळ मोठ्या प्रमाणावर गर्दी देखील प्रवाशांची पाहायला मिळते. गणेश चतुर्थीचा सण संपल्यानंतर जे चाकरमानी तळ कोकणात दाखल होते ते परतीचा प्रवास सुरू असतानाच कोकण रेल्वेचं वेळापत्रक हे कोलमडल्यामुळे इथल्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. आपल्यासोबत काही प्रवासी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. नेमकं काय त्यांच्या प्रतिक्रिया आहेत, काय सांगू शकता एकंदरीत? हो, गाड्या 5-5, 6-6 तास लेट जात आहेत आणि या जायची सोय नाही माणसाला. इथं जायचं आम्ही कसं हेच कळत नाही. कोकण रेल्वेने तुम्हा प्रवाशांना या संदर्भ यासाठी प्रशासनाने काय तुम्हाला रेल्वे प्रशासनाने काही मदत सहकार्य काय केलंय का? रेल्वे प्रशासनाने काही मदत नाही केलेली आम्हाला, फक्त एवढंच का गाड्या वेळेवर येऊन द्या आम्ही हेच म्हणतोय, बाकी काहीच नाही. कुठे निघालात? आम्ही जातोय रत्नखेडला. किती वाजल्यापासून तुम्ही इथे उभे? आम्ही इथे 10:30 आहेत तरी अजून गाडी नाही. 3 तास झाले आम्हाला इथे उभा राहायची जागा नाही, बसायची जागा नाही, काय नाही, पाण्याची व्यवस्था नाही, काय नाही, असं काय करायचं? हो नक्कीच, या ठिकाणी प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होताना मला अजून काही प्रवासी आहेत, आपण त्यांच्याशी देखील बातचीत करूया. काय सांगू शकता तुम्ही, कुठे निघालात, किती वाजता रेल्वे स्टेशनवर आलात? आम्ही 9:10 इथे आलो आहोत आणि आम्ही मुंबईला जाणार आहे. आता आमच्यासोबत सोबत छोटं बाळ पण आहे आणि आता 2 तास लेट झाले, अजून पुढे किती लेट होईल माहिती नाही. मग अजून हा त्रास किती काढणार आणि लोक वयोवृद्ध माणसं वगैरे आहे, कसे जाणार आहे पुढे ट्रॅव्हलिंग करणार? याला रिलीफ मिळण्यासाठी प्रवाशांना वगैरे आश्वस्त करायला पाहिजे की एक्झॅक्ट किती वेळात गाडी येणार, किती वेळात जाईल वगैरे, हे इन्फॉर्मेशन तर द्यायला पाहिजे. अद्याप तुम्हाला इन्फॉर्मेशन देखील दिलेली नाही गेली, फक्त 1/2 तास लेट आहे. पुढे आणखीन 10-20 मिनिटांनी अनाऊन्समेंट करतात की 1 तास लेट आहे वगैरे, पण अजून काही प्रॉपर टाइम दिला नाही आहे. नक्कीच, या ठिकाणी पाहिलं असेल तर कोकण रेल्वे मार्गावरची वाहतूक पूर्णतः वेळापत्रक कोलमडल्यामुळे प्रवाशांचे हाल होताना पाहायला मिळत आहेत. तर दुसऱ्या बाजूने पाहिलं असेल तर कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या ज्या तुतारी आणि कोकण कन्या एक्सप्रेस ज्या आहेत त्या देखील रद्द करण्यात आलेल्या आहेत. एकंदरीत संपूर्ण या परिस्थितीचा विचार केला असेल, केव्हा या गाड्या सुरू होणार आहेत आणि हे वेळापत्रक पुन्हा स्थिर होणार आहे याकडे संपूर्ण प्रवाशांचं लक्ष लागून राहिलं आहे. समीर माडेश्वर, न्यूज 8 महाराष्ट्र, सिंधुदुर्ग.